जुळे सोलापूर भागातील विशेष करून प्रभाग 26 मधील अनेक नगरांमध्ये नागरिकांच्या समस्या जसे ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवापत्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत प्रशासक असल्यामुळे त्यांना निवेदन देऊन काहीच उपयोग होत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी समक्ष भेटून प्रभाग 26 मधील समस्या सांगितल्या. त्यामुळे खालील नगरांचा कायापालट होणार आहे. तसेच मंजूर डीपी रस्ते केंद्र शासनाच्या धूळमुक्त योजनेअंतर्गत घेतल्याने प्रभाग 26 मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे नागरिकांचे जटिल प्रश्न सोडवता येतील व भविष्यात भाजप पक्षाला पोषक वातावरण निर्माण होईल अशी विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सदर कामे प्राधान्याने घेण्यात येतील असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे प्रभाग 26 मधील अनेक प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर करावीत अशा सूचना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी निवेदन दिले आहे. त्यासाठी पाठपुरावाही चालू केला आहे. त्यामुळे प्रभाग 26 मधील नागरिकांच्या अनेक समस्या सुटणार एवढे मात्र नक्की. प्रभाग 26 मधील या नगरांचा कायापालट होणार आहे. कोरेवस्ती, शाहूनगर, राऊत वस्ती, वास्तुविहार नगर, एजी पाटील नगर, परमेश्वर नगर, कल्याण नगर भाग 1, 2, 3, समर्थनगर, मीनानगर, बंडप्पा नगर, सुभाष शहानगर, रत्नमंजिरी नगर, गुरुदेव दत्तनगर 1-6, रोहिणी नगर भाग 1, द्वारका नगर, शिक्षक सोसायटी, ओमगर्जना चौक, ज्योतीनगर, गंगाधर नगर, गणेश बिल्डर सोसायटी, अभिषेक नगर, रामनारायण चंडकविहार, राघवेंद्र नगर, अमरनगर, सोरेगाव, बहुरूपी नगर, सोरेगाव, गजानन नगर, SRP कॅम्पजवळ, रेणुका नगर, रजनीश रेसिडेन्सी, समर्थ सोसायटी, SRP कॅम्पजवळ, प्रियांका नगर, प्रल्हाद नगर, अयोध्या नगर, अश्विनी सोसायटी या नगरांमध्ये ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते प्राधान्याने 2023-24 शासनाच्या महत्वाकांक्षी नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणे याबाबत निवेदन दिले आहे. तसेच प्रभाग 26 मधील मंजूर लेआउट DP प्रमाणे मंजूर रस्त्यांमधील रेणुकानगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उद्धव नगर भाग 1 प्लॉट नंबर 18 गदगी घरापर्यंत रस्ता करणे, प्रभाग 26B मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुकानगरजवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथे रांगरी रस्ता करणे, प्रभाग 26B मधील रेणुकानगर भीमाशंकर अपार्टमेंट, कृष्णाबाग, साक्षीनगर, उद्धवनगर, रेणुकानगर, बंडेनगर, दत्तातारा पार्क, प्रल्हाद नगर, प्रियांका नगर, रजनीश रेसिडेन्सी पार्क, आदित्य रेसिडेन्सी, विश्वनगर, शिवभारत पार्क, चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच DP रस्ता मंजूर असून सदर रोड डांबरीकरणाबाबत प्रभाग 26B मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुकानगर प्लॉट नंबर 712 ते कटगिरीसर प्लॉट नंबर 671 सर्वे नंबर 99-1B येथे DP रस्ता मंजूर असून डांबरीकरण करण्याबाबत प्रभाग 26B मधील रेणुकानगर प्लॉट नंबर 520 ते रेणुकानगर प्लॉट नंबर 16 पर्यंत DP रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ते करण्याबाबत शासनाच्या 2023-24 अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत प्रभाग 26B मधील सोरेगावजवळील स्वस्तिक नगर व किसान नगर येथे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, दिवाबत्ती करण्याबाबत प्रभाग 26B मधील विश्वनगर चंडकमळा येथे अंतर्गत ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, रस्ते, दिवाबत्ती करणे, प्रभाग 26B मधील पाटलीपुत्र नगर येथे अंतर्गत ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन, रस्ते, दिवाबत्ती करणे या सर्व कामांसाठी सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी पाठपुरावा चालू केला आहे. लवकरच प्रभाग 26 चा अतिजलद कायापालट होणार असल्याचे राजश्री चव्हाण यांनी सांगितले.